संत परंपरेमध्ये ज्यांनी कर्तृत्वाची किंमत जास्त आहे, भजनापेक्षा सगळ्यात मोठी भक्ती ही कर्मयोगातून करता येते। आपल्या कर्मातून भक्ती करणाऱ्या भक्तांचं ज्यांनी जीवनभर चिंतन केलं, आपल्या कृतीतून जगाला कर्मयोगातून परमार्थ शिकवला, असे संत शिरोमणी सावता महाराज आमच्या समाजाचं भूषण आहे। आमच्या समाजाचं एक मानाचं तत्व आहे आणि म्हणून अच्छा प्रवचनाला त्यांनी परमार्थात सांगितलेला एक अभंग की जो अभंग व्यवहारात परमार्थ कसा असतो, आमच्या व्यवसायात परमार्थ कसा असतो हे चिंतन सांगणारा एक सुंदर असा अभंग आहे। महाराज म्हणतात, कांदा मुळा भाजी अवघी बिठा भाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापली पंढरी, सावता म्हणे केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा। बघा आता हा एक सुंदर विचार आहे। आता आपण समाजाचे असून सुद्धा या विचारांचा फार जवळचा विषय आमचा कधी आला नसेल, कारण आजकाल संत परंपरेमधले तत्व हे व्यवहारिक आहे हे जाणण्यासाठी सुद्धा एक वेगळा विचार आमच्या मनामध्ये निर्माण होण्याची गरज आहे। आणि म्हणून या कर्मयोगाला आपण समजून घेण्याचा आपल्या प्रवचनात प्रयत्न करू। पहिल्या चरणामध्ये सावता महाराज म्हणतात, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी। विठ्ठल हे तत्व आहे, विठ्ठल ही मूर्ती नाहीये, विठ्ठल ही व्यक्ती पण नाहीये, विठ्ठल हे तत्व आहे कि जे परमात्म तत्वाशी जोडलेलं आहे। भगवान परमात्मा या पृथ्वी लोकावर, या पृथ्वी लोकात, या इह लोकामध्ये अवतरल्याचं सगळ्यात मोठं तत्व कोणतं असेल तर ते पांडुरंग तत्व आहे। आणि म्हणून तर अभंग आमच्या परमार्थामध्ये जे भजन लोक करतात, जे भक्ती करतात, जे माळकरी आहेत, जे वाऱ्या करतात, ते नेहमी गात असतात। काय ना घडविला ना बैसविला, विठ्ठल माझा विठोबा। आणि हा भक्त या गोष्टीवर श्रद्धा ठेवून आहे कि जो भक्ती करणारा भक्त कोण, पुंडलिक, त्या पुंडलिकांच्या हट्टावरून त्या पुंडलिकाच्या भेटीसाठी परब्रह्म भूतलावर अवतरले आणि ते आमच्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पंढरीचा पांडुरंग रूपामध्ये अवतरले। आमच्या अवतरण्याच्या या सांकेतिक भाषेला आम्ही समजून घेतलं। आमच्या गावात हजार देवळं असतील, आमच्या जवळ घरात एखादं ठाणं असेल, आमची पोरं, आमचे माणसं त्याच्याकडे किती लक्ष देतात याच्यापेक्षा श्रद्धा आणि आमच्या भावना दरवर्षी पंढरीच्या पांडुरंगाला जाऊन वारी करणारी माणसं अनेक आहेत। आणि हे वारकरी जेवढ्या पंढरीच्या वाऱ्या करतात, जेवढी भक्ती आपल्या स्थानिक देवाची करतात का, आपल्या बांधावरच्या पावत्याची करतात का, याच प्रश्नचिन्ह आहे। कारण एखादी गोष्ट प्रसिद्ध आहे, एखाद्या गोष्टीला जागरूकता आहे, एखादं देवस्थान श्रेष्ठ आहे हे समजून आपण त्या श्रेष्ठतेच्या मागे लागतो। याचा अर्थ बाकीची देवस्थानं कनिष्ठ नाहीये, याचा अर्थ बाकीच्या भक्त्या म्हणजे चुकीच्या आहेत असं नाहीये।
मग जर 15 दिवस दिंडीत वारीत जाऊन पंढरपूरच्या पांडुरंगाला गंगचंद्र भागे स्नान करणाऱ्या माणसाने 15 दिवस आपल्या वाड्यात आपल्या गल्लीत आपल्या गावात आपल्या मळ्यात असणाऱ्या एखाद्या देवाच्या ठाण्याचं ठाण स्वच्छ केलं, निर्मळ केलं, तिथलं गवत काढलं, गवाळ काढलं, त्याला सजवलं आणि त्याच्यात जर आपण त्या वारीचं महात्म्य शोधलं तर कदाचित ही स्वच्छता आपोआप होईल ना. एका ठिकाणी दुर्लक्ष करायचं आणि दुसरीकडे लक्ष केंद्रित करायचं, या भक्ती मार्गात बराच मोठा विरोधाभास आहे, बराच मोठा विरोधाभास आहे. देवळं पुढून रंगवलेले असतात, मागून घाण पडलेली असते. मग त्या मागच्या घाणीच त्या पुढच्या येणाऱ्या भक्तांना दुष्परिणाम होणार नाहीत का? मशिदी पुढून पांढऱ्या दिसतात, पाठीमागून सगळ्या गुटक्याने रंगवलेल्या असते. म्हणजे मशीद फार पवित्र असते. अरे मशीद पवित्र आहे, पण तुम्ही पवित्र आहात का? जर त्या मशिदीला स्वच्छता आणि पवित्र्याचं किंमत सांगितली असेल तर ती सर्वदूर असली पाहिजे. याचा अर्थ असा नाही की आज जाय गेल्यानंतर चांगलं वागा आणि बाहेर आल्यानंतर कसे वागा. मंदिर असो, मशीद असो, गुरुद्वारा असो, यांचं पावित्र्य कशात आहे? त्या भक्ताच्या पवित्रतेमध्ये त्यांचं पावित्र्य आहे. ज्याच्या अंतःकरणात पावित्र्य आलं त्याला ती भक्ती पडली. मग आमचे सावता महाराज म्हणतात, जसं त्या मंदिराच्या दगडाच्या मूर्तीत तुला पवित्र दिसत ना, तसं तुझ्या वावरात, तुझ्या जमिनीत, तुझ्या शेतीत, तुझ्या मळ्यात, तुझ्या असणाऱ्या पिकांमध्ये पावित्र्य आहे हे लक्षात घे. ती पावित्र्य सांगण्याची भाषा कोणती ठेवली? कांदा मुळा भाजी अवघी विठा बाई माझी. विठ्ठल आहे ना तुमचा? हा विठ्ठल कशात आहे? या निर्मितीत आहे. कोणत्या निर्मितीत? एक बी एका जमिनीत जर लावलं टाकलं तर त्या बियातून एक निर्माण होणार वृक्ष झाड ही आमची निर्मिती आहे आणि तीच आमची विठाई आहे. आता सगळीच यादी वाचायला एक अभंग किती वेळी झाला असता. म्हणून एक सांकेतिक भाषेमध्ये त्यांनी ही तत्वज्ञान समजून सांगितलं. कांदा मुळा भाजी, छोट्या छोट्या गोष्टी की ज्या आम्ही आमच्या मळ्यात रोज करतो, ज्या आमच्याकडे कायमस्वरूपी लागतात, आमच्या रोजच्या दैनंदिन जीवनात ज्याची गरज लागते, अशा वस्तू आमच्या संकेतामध्ये त्यांनी सांगितल्या आणि याच्यात माझी मिठाई राहते. मिठाई म्हणजे बघा बरं का तत्व. आता विठोबा आणि मिठाई यात काय फरक आहे हे थोडं समजून घ्या बरं का. आमच्याकडे बऱ्याच वेळा परमार्थामध्ये जातीभेद, लिंगभेद, वर्णभेद, धर्मभेद, पंथभेद हे भेदाभेद आले. त्यात आता नवीन भेद घुसलाय, पक्षभेद. हे सगळे भेद आल्यापासून आमच्या परमार्थाची वाट लावून टाकली. खरं तर परमार्थात लिंगभेद नाहीये. मुलगा काय, मुलगी काय, बाई काय, पुरुष काय, तो कोण आहे? भक्त आहे. म्हणजे गड्यानी देवाची पूजा केली त्याला भक्त म्हणायचं आणि बाईनी देवाची पूजा केली तिला काय म्हणायचं? भक्तीन म्हणायचं. नक्की चाळ ठेवा, तिला भक्तच म्हणतात. ही देवाची भक्त आहे आणि हाय देवाचा भक्त आहे. भक्त शब्दात बदल होत नाही. हा आणि ही हे लिंग कुठपर्यंत? त्यांचा नामनिर्देश करण्यापर्यंत. ही मुलगी, हा मुलगा. पण शेवटी वाक्य पूर्ण करताना ही देवाची भक्त आहे आणि हाय देवाचा भक्त आहे. शब्दात व्याकरणात फरक होत नाही, कारण हा अद्वैत विचार आहे, अद्वैत विचार आहे. आणि म्हणून सावता महाराज म्हणतात, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. विठाई, विठाबाई. आता विठाबाई आणि विठ्ठल हे दोन नावं वेगळे आहेत का? हे दोन व्यक्ती वेगळे आहेत का? हे दोन वेगळे आहेत का? विठ्ठलाची बायको विठाई आहे? नाही, विठ्ठलाची बायको तर रुक्मिणी आहे. मग विठ्ठल कोण आहे? विठ्ठल हे तत्व आहे की जे भगवान परमात्म्याच या सृष्टीतलं अवतरण आहे आणि म्हणून ती बाई आणि पुरुष या दोन्ही गोष्टींमध्ये तत्वज्ञानाच्या भाषेत समजून घेण्याची गरज आहे. सज्जन हो, मानवी जन्म हा या भगवान परमात्म्याचाच एक अवतरणचा भाग असतो. कसा? की आम्ही जन्माला येतो ते सजीव म्हणून जन्माला येतो. असं नाही की जसं एखाद्या मळ्यात वीज घ्यायची असेल तर आपण तिथे एक डीपी उभी करतो, मग त्या डीपीचं वायर आम्ही एखाद्या
मोठ्या हॉटलाईनला जोडतो आणि मग तिथनं करंट घेतो आणि मग त्या आमच्या डिपीत करंट घेतो आणि मग आमच्या घरात लाईट लागते आणि मग त्या डिपीचा जन्म झाला, मग त्या लाईटचा जन्म झाला. या दोघांचाही जन्म होत नसतो, हे दोघंही ऑलरेडी या जगामध्ये निर्माण करणारे भौतिक साधन आहेत. पण माणसाचं तसं नाहीये, या सजीव सृष्टीचं तसं नाहीये. शुक्र आर्तव संयोगे सत्वात्म संयोगे धारी जीवितम. आम्ही कोण आहोत? आम्ही सजीव आहोत. एक स्त्रीबीज आणि एक पुरुष बीज या दोन बीजांच्या संमेलनात जेव्हा आत्मतत्व प्रवेश करतं तेव्हा आमचा जन्म होतो. या जगात अनेक स्त्रीबीज आहेत, अनेक पुरुष बीज आहेत, पण जन्म मात्र दुर्मिळ आहे. बघा, याच्यावर थोडासा अभ्यास सांगायचा प्रयत्न करतो. तुम्ही सगळी सुज्ञ माणसात हा व्यवहार मला पहिल्यापासून, एक तर कान्हूर गाव दुष्काळाचं गाव, पठारावरचं गाव, पावसाची कमतरता, आणि म्हणून या मळ्यातल्या लोकांनी पहिल्यापासून आपल्या शेतीपेक्षा पर्याय व्यवस्था शोधण्याचा अट्टहास गेल्या काही महिने पिढ्यांपासून चालू केला. आणि म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये, विकास क्षेत्रामध्ये, शासकीय नोकऱ्यांमध्ये आमच्या मळ्यातल्या लोकांची संख्या जास्त राहिली. त्याचं कारण असं आहे की पर्याय व्यवस्था शोधण्याची गरज दुष्काळामुळं, पठारामुळं, इथल्या पाण्याच्या दुर्भिक्षामुळं आमच्या परिवाराला नेहमी पहिल्यापासून राहिली. आणि त्याचा फायदा कदाचित दोन पिढ्यापासून आमच्या समाजाला झाला असेल, होत असेल. निश्चितपणे तत्वज्ञान हे तुम्हाला फार जवळचं आहे आणि म्हणून समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. एक थेंब वीर्यामध्ये 40 लाख शुक्रजंतू असतात. एक थेंब वीर्यामध्ये 40 लाख शुक्रजंतू असतात, म्हणजे 40 लाख जन्म देण्याची ताकद त्या एका थेंबात असते. म्हणून 40 लाख जन्म होत नाही ना. एका स्त्रीच्या एका महिन्याच्या मासिक धर्मामध्ये 1 किंवा 2 किंवा 3 बीज निर्माण करण्याची क्षमता असते. बघा, स्त्री तत्व किती प्रभावी आहे, स्त्री तत्वामध्ये किती ताकद आहे. आदिशक्ती, आदिमाया या सर्व तत्वांचा अभ्यास शास्त्रीय पद्धतीने केला तर तुम्हाला कळेल की या जगाचा उद्धार स्त्री जातीने कसा केला. एका महिन्यामध्ये 1, 2 किंवा 3 याच्यापेक्षा जास्त स्त्रीबीज निर्माण होत नाहीत. म्हणजे याचा अर्थ दर महिन्याला 1 स्त्रीबीज 2 स्त्रीबीज म्हणजे तेवढी क्षमता त्या सजीवाला जन्म देण्याची आहे. पण तितकं दुर्मिळ जन्म आमचा आहे की आम्हाला या तत्वात दैवयोगाने जन्म दिला जातो. दैवयोग म्हणजे काय? जोपर्यंत आत्मतत्वाचा प्रवेश त्या संयोगात होत नाही तोपर्यंत जन्म होत नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ आम्ही सुद्धा या परमात्म्याच्याच अंशातून जन्माला आलो. तो भगवान परमात्मा त्याचा अंश रूप आमच्यात अवतरला म्हणून आम्ही जन्माला आलो. आणि म्हणून आमच्या जन्मात आमचा कर्मयोग महत्वाचा आहे. ही विठाई, हा विठोबा, हा पांडुरंग, हा काय आहे? हा एक सांकेतिक तात्विक भाषेचा अर्थ आहे. सांकेतिक तात्विक भाषा, संकेत, संकेत. आपण जसे संकेत देतो ना, बघा एक स्वतः उदाहरण देतो. आता तुम्हाला थोडस काही गोष्टी व्यवहारात समजून सांगतो. गणिताचा अभ्यास करताना आम्ही जेव्हा शाळेत शिकायचो तेव्हा गणितामध्ये आम्हाला शिकवलं जायचं, अ अधिक ब कंसाचा वर्ग बरोबर अ वर्ग अधिक 2 अ व अधिक ब वर्ग. आता बघा बरं का, थोडं ऐकून घ्या. तुम्ही म्हणाल एक छोटस गणित सांगता तुम्ही आम्हाला, हे तर आमचं पट आहे. मग आम्ही लहान पोरं सरांना बाईंना विचारायचं, बाई हा अ कोण आहे हो? ते म्हणले ग बस तुला नाही माहित. नाही मग अ च्या ऐवजी माझं नाव टाकलं तर, ब च्या ऐवजी तुमचं नाव टाकलं तर चालेल का? चालेल चालेल, पण ते कुठपर्यंत चालेल? तुमच्या पर्यंत चालेल. पण अ अधिक ब कंसाचा वर्ग हे कुठपर्यंत चाललं? हे जगात अमेरिकेत सुद्धा चाललं. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर हे कुठपर्यंत गेलं? अमेरिकेत सुद्धा गेलं. त्यांना समजून सांगावं लागलं का ए कोण बी कोण? का नाही सांगावं लागलं? कारण ती सांकेतिक भाषा आहे. तिचे संकेत हे समजून घेण्यासारखे असतात. तसाच भगवान परमात्मा हा सांकेतिक भाषेचा अर्थ समजून सांगण्याचा विषय आहे. आणि म्हणून आमच्या
सावता महाराजांनी याची भाषा समजून सांगितली की विठ्ठलाचं दर्शन घ्यायला कुठे बाहेर लांब जाण्यापेक्षा याच्यातच आजवा, इथंच भगवंताची भक्ती करा, हा मळा साजवा, यातलं गबाळ उठ, यातली घाण काढा, यातलं वावर गोडस, याच्या लेवली करा, याला स्वच्छ ठेवा, याच्यात सुंदर रचना करा, याच्यात निर्मिती करा, याच्यातच तुमचा भगवंत दडलेला आहे. आता हे नुसतं सांगून थांबले का? नाही. ज्या अरणभेंडी गावामध्ये त्यांचा मळा होता. आता जगात चार गोष्टी प्रसिद्ध आहे, जातीवर बदनाम नाही होत, जात ही आमचं भूषण असते. मळा कोणाचा बघावा? माळ्याचा मळा बघावा. आता आजकाल नका बघू, आजकाल त्या मळ्यात जाऊ नका, कारण तिथं कसं आहे, काय चाललंय तुम्ही, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही रोजच त्याच्यात येईल. आजकाल कोणाचं काय होईल याचं गणित करू नका, याचं उत्तर सापडत नाही. पहिल्या जातीचं भूषण असायचं की गावात जर पाहुणे आले कोणत्या, तर चला चक्कर मारून इकडे, चला आमच्या गावातल्या माळ्याचा मळा तुम्हाला दाखवतो. आणि मग ते मळा सजलेला असायचा, त्या मळ्याचं नियोजन काय असायचं. आता हे नीट ऐकून घ्या, आपण जरा जरा थोडासा याच्यावरती आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करूयात. भविष्य याच्यावरती दडलेलं असतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. आणि मग महाराज पंढरपूरच्या वाटेवर असणारं त्यांचं गाव आणि वाटेवरच असणारा त्यांचा मळा, हजारो लाखो भक्त पंढरीच्या वारीला जायचे, जाता जाता वाटेत त्यांचा मळा लागायचा. कुणी होऊन जाण्याऐवजी महाराज सावता महाराज स्वतः वाट्याला जायचे. आवाज आला कोणाचं भजन चालू आहे, कोणाची दिंडी चालू आहे, जायचे, प्रत्येकाच्या पाया पडायचे, चला दोन मिनिटं विश्रांती घ्या माझ्या मळ्यामध्ये. आणि मग त्यांची ती हाक ते सगळे भक्त वाणायचे, त्यांच्या मळ्यात जायचे. मग कोणी आंब्याच्या झाडाच्या सावलीला विश्रांती घ्यायचं, कुणी वडाच्या झाडाच्या सावलीला विश्रांती घ्यायचं, कोणी फळबागेत विश्रांती घ्यायचं. बघा, विचार नीट समजून घ्या. हे सगळे भक्त थकलेले असायचे वाटेवर, त्यांना विश्रांतीला जागा मिळायची. मग त्या मळ्यात जायचे, विश्रांती घ्यायचे, आणि मग सगळ्या वावराला चक्कर मारून यायचे. पाठ पाण्याचं नियोजन कसं आहे, मोठाचं नियोजन कसं आहे, विहिरीचं नियोजन कसं आहे, दंडाचं नियोजन कसं आहे, त्या पाण्याचं देण्याचं नियोजन कसं आहे, पाणी वाचवण्यासाठी काय प्रयत्न केले जातात, एका पाण्यात कशा पद्धतीने अनेक पिकांची रचना आहे, एका पिकात आंतरपीक कसे घेतलेले आहेत, याची संपूर्ण अभ्यास ते करायचे. बघा, या दिंड्या काय फक्त टाइमपास नाही होता पहिला, आता काय असेल ते तुम्ही तुमचा शोधा. आता दिंडीकरी वाढलेत, काय घडतं ते तुम्हाला माहिती. काही लोक का चालले दिंडीला, म्हणजे सारं गाव गेलो म्हणून मी पण गेलो, म्हणजे नाही गेलो तर लोक नाव ठेवतील म्हणून मी गेलो. आजकालच्या दिंड्या कुठं चालल्यात, कशा चालल्यात, आजकाल इंडियामध्ये इतकी संख्या का भक्त वाढले आम्हाला कळलं. या कलियुगात एवढी अराजकता देशात मरली आणि भक्त वाढले. म्हणजे पहिले पंढरपूरला फार थोडे लोक जायचे, अख्खं गाव जायला लागलं. आता पहिल्यांदा तरतूद नसायची, म्हणजे आता सरकारने 25 लाख रुपये तरतूद केली, एवढा का बरं वाढला भक्ती मार्ग. एवढा जर भक्ती मार्ग वाढला तर मग का कोपर्डी घडते, का आमचं खैरांजली घडते, का आमचा मावळा या ठिकाणी अडचणीत येतो, का आमचा शेतकरी आत्महत्या करतो. एवढा जर भक्ती वाढली, एवढे जर भगवंताचे भक्त जगात आहेत, तर मग या लोकांचं कल्याण का होत नाही, याचा अर्थ असा आहे. तात्विक भाषा माहित नाही, काहीतरी करायचं उगाच जगात एखादी प्रकट करताना त्याचं तत्व माहित नाही, त्याचं सत्य माहित नाही, आणि फक्त एका प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून एखाद्या गोष्टीचा विचार पुढे आला की ख्याड आलं, जसं त्याला आपण म्हणतो ना तसं. आज हे दिंडीचं लोण, पण या दिंडीच्या लोणावर सगळ्यात पहिल्यांदा आघात कुणी केला असेल तर आमच्या सावता महाराजांनी. काय सांगितलं, या सगळ्या वारकऱ्यांना जीव घालायचे, त्यांची पंगत घालायचे, कोणाला रुपये मागत नव्हते, कारण बिचारा स्वयंभू होता. आपल्या बळ्यात त्यांनी इतकी ताकद निर्माण केली होती की कोपरा ना कोपरा त्याचा इंच ना इंच त्यांनी सजवला होता. फार बांधावरती सुद्धा कोणते झाड लावावे, त्या झाडांच्या उत्पन्नाचा फायदा कसा होतो, एका पिकात दुसरं पीक कोणतं घ्यावं, याचा सुद्धा पूर्ण अभ्यास त्याचा होता. आणि मग त्यांच्या अभ्यासातून याचं ज्ञान ते त्या सगळ्या भक्तांना वाटायचे, भगवत भक्ती करायचे. आणि मग ज्यावेळेस दिंडीची तिथून सांगता व्हायची, दिंडी तिथून निघायची पुढच्या प्रवासाला, प्रत्येक जण विनंती करायचा, महाराज चला आमच्या बरोबर पंढरपूरला. तुम्हाला एक उदाहरण आणि क्रांतिकारी तत्व सांगतो, सावता महाराज त्यांच्या आयुष्यात कधीच कोणत्या दिंडीला गेले नाही, कधीच पंढरपूरला गेले नाही, की प्रत्येकाला सांगायचे अरे मी भक्त आहे विठ्ठलाचा, मी माझ्या मळ्यात भक्ती करेल, आणि एक दिवस माझ्या भक्तीला फळ लागेल,
स्वतः भगवान परमात्मा पांडुरंग माझ्या भेटीला येतील. तुम्ही सगळे जाता ना भेटीला, जसं मुंबईच्या मंत्रालयात लाखो लोक चक्रा मारतात कामासाठी, पण तो मंत्री ज्याला असं वाटतं मंत्र्याला की याच्याकडे जाणं आवश्यक आहे, तो त्याच्या घरी जातो. का घरी जातो? कारण त्याच तेवढी शक्ती निर्माण झालेली असते. तसे आमच्या भगवत भक्तीमध्ये सुद्धा आम्ही सगळेजण हलपाटे मारतो पंढरपूरला, चला आज तरी देव पावन, उद्या तरी देव पावन, आज तरी माझ्या लेकीचं लग्न जमना, उद्या तरी माझ्या पोराचं लग्न जमन, आज ते यंदा तरी माझ्या कान्याला भाव भेटण, असं करीत करीत आम्ही सगळेजण मागणी पत्र घेऊन जातो ना पंढरीच्या पांडुरंगाला. पण सगळ्यात काही न मागता फक्त माझ्या भक्तीला फळ दे आणि माझ्या भक्तीचा अर्थ जगाला समजू दे, एवढ्या युक्ता विचाराने कधी कोणती दिंडी न करता, कधी कोणत्या वारीला न जाता आमचे सावता महाराज आपल्या मळ्यात बसायचे आणि प्रत्येक भक्त मार्गाचा अवलंब करायचे, प्रत्येक भक्ती आपल्या शेतात काम करताना कष्ट करताना दाखवायचे. पुढचं भविष्य तुम्हाला माहिती आहे. शेवटी एक दिवस त्यांच्या मळ्यात जाऊन स्वतः भगवान परमात्म्यांनी त्यांना दर्शन दिलं आणि म्हटले अशी श्रेष्ठ भक्ती जगात तू केलीस म्हणून मी तुझ्या या भक्तीला प्रसन्न आहे. अशा भक्तीचा अर्थ काय, या सांकेतिक भाषेचा अर्थ काय, कांदा मुळा भाजी अवघी विठा बाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. बरोबर का? म्हणजे ज्या व्यवसायात आपण असतो त्या व्यवसायातल्या प्रत्येक गोष्टीत भगवंत शोधला पाहिजे. काय सांगितलं? लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. कसं काय हरी होईल? लसणात हरी कसं होईल? कोथिंबिरीत कसं हरी असेल? हरी नाही तर काय ते? ते सजीव रूप आहे. आणि माणसाला जगण्यासाठी सजीव अन्नाची गरज आहे. आता हे वाक्य जरा अवघड आहे बरं का सर. माती खाऊन माणूस जगू शकत नाही, दगडाची भाजी खाऊन माणूस जगू शकत नाही, सोन्याची आमटी पिऊन माणूस जगू शकत नाही. जर या जगातल्या भूतलातील पंचतत्वापैकी निर्जीव वस्तूवर माणूस जगू शकला असता तर माणसाला भगवंत आठवला नसता, भगवंत भक्ती आठवली नसती आणि सजीवही आठवले नसते. पण माणसाचं चमत्कारिक जीवन एक गोष्ट सांगतं की माणसाचं अन्न हे सजीव सृष्टीवर अवलंबून आहे. या जगातल्या वनस्पती, या जगातले प्राणी, या जगामध्ये असणाऱ्या चराचरातील सजीव सृष्टी माणसाचं अन्न आहे आणि म्हणून या अन्नासाठी माणसाला सजीव सृष्टीची गरज आहे. आता जरा डोक्याने जागेवर या. जर या दगडात आमचं अन्न असतं तर आम्ही दगडाची पूजा केली असती, दगडावर आमचं जीवन जगलं असतो, दगड सुरक्षित ठेवले असते आणि दगड निर्माण करण्याची ताकद आमच्यात नाहीये. एक दगड फोडला त्याचे दोन तुकडे केले तर जगात असे कोणती विद्या नाही की त्या दोन तुकड्याचा एक दगड तयार करेल. एखादा डोंगर खाली आणला, जगात कोणती स्कीम नाहीये की परत डोंगर बांधून ठेवले. बघा, याच्यावर फार अभ्यास करण्याची गरज आहे. फार शाश्वत विचार धर्मामध्ये असतो. आमचे विचार फार क्षणभंगूर असतात, आमच्या स्कीमा फार क्षणभंगूर असतात. म्हणले एखादी योजना काढायची, काढली एवढं म्हणे की ज्या योजनेमध्ये की तुमच्या गावाला एवढं अनुदान मिळेल, काय करा तुमच्या डोंगराला पाणलोट क्षेत्राचा विकास करा. आता जे सपाटेला राहते त्यांनी काय पाप केलं तर भाऊ, मग त्यांनी आता नवीन स्कीम काढावा, पहिल्यांदा डोंगर मंजूर करून घ्यावा, पहिल्या गावात डोंगर बांधावा आणि मग डोंगराची स्कीम आली का मग डोंगरावर पाणलोट करावा. अरे प्रत्येकाची रचना वेगळी आहे, प्रत्येकाची भौगोलिक स्थिती वेगळी आहे, प्रत्येकाची सामाजिक स्थिती वेगळी आहे, प्रत्येकाची आर्थिक स्थिती वेगळी आहे, त्यानुरूप प्रत्येकाला संधी मिळावी यासाठी प्रयत्न करणारा जगात एकच विचार आहे, तो म्हणजे धर्म विचार. धर्मात कुणाला अन्याय केला जात नाही आणि कुणाला फायदा करून दिला जात नाही. आपल्याकडे सध्याची जी परिस्थिती आहे ही माणसाच्या कमजोर बुद्धीतून निर्माण झालेल्या या हजारो लाखो योजना अनेक वेळा फेल जातात. प्रत्येक वेळा फेल जाता म्हणलं तर परत आरोप होईल म्हणून मी अनेक वेळा म्हणतो.